ब्रह्मदेवा स्वरूप मिळविले योगी अचांग देवा तीही केले ऐसे अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई मावलीला रामकृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
कृष्ण हरे जय जय राम, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम, जय जय राम जय जय राम जय जय राम। पढ़ते ओ बलिया पढ़ते ओ उप
भजनिया पुरदेऊ हो उपजनिया पुरदेऊ हे राम उपजनिया पुरदेऊ कलठाव वैकुंठी तो ऐसे नाही हे राम रामा वैकुंठी तो ऐसे ना उपजनिया पुढ़तीऊ उपजनिया पुढ़तीऊ हे राम उपजनिया पुढ़तीऊ हे राम उपजनिया पुढ़तीऊ
उपजनिया पडती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याच एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याच तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल 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 भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं निन्द्रहि समागत्य तिष्ठन्त्मानन्द कन्दम्
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अलंकापुरे रम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतेजमस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थिमुरति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमुरति भजे ज्ञानदेवं समाधिस्थिमुरति भजे ज्ञानदेवं जय अंजकेली आस्मरण होय सकल विद्येच अधिकरणते च वंद श्री चरण श्री गुरुजी नमस्कारोणी आता ओम नमो जयदेवित प्रतिपद्य जय जय ससंविद्य आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मनी निवृत्तिदा स्वधारी रोज पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची करारविंदे न पदारविंदम मुखारविंदे विनमेशयंदम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुंद मनसा स्मरामि भज व्रज एकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं वेच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनायका कमळापती माझी रंगाजी करजोडतो कधी कधी आपण असावे जवळ घ्यावे घ्यावे माझे भाग सरका मागे नाणे तो काय बंधू बंदेव शब्द गाजी राखावा करजोडतो कधी कधी आपण असावे जवळ सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा आहो स्वामी तू गया देवा या वरण करावा फेर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माई बाप दर्शन रे तप सर्वपती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करी वरदस्ते मजवरी आदिनाथ अनुग्रह नाथा सिद्धी दिला नात्यास्त ठेविला मस्तकी तुमच्या उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अकिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीसाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळस झालेले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदने जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव म्हणे संत म्हणे जगमाने जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणे अलंकापूर निवासी वल्ल्य साम्राज्य चक्रवर्ती मौली ज्ञानोबरांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा काल्याच्या प्रसंगातील काल्याचं महत्त्व विशद करणारा भंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांच्या कार्यक्रमाला कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं असा आज आपल्या पुण्यपावन श्रीक्षेत्र कडूस या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपणे मंगलमय झालेलं आपलं श्रीक्षेत्र कडूस हे गाव भगवान पांडुरंगाच्या भगवान काळभैरवनाथाच्या वास्तव्याने पावन पुनीत मंगलमय झालेलं आपलं श्रीक्षेत्र कळूस आणि आपल्या गावामध्ये श्री काळभैरवनाथ जयंतीनिमित्ताने गेल्या 49 वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह 49 वर्ष सप्ताह टिकवून ठेवणं सोपी गोष्ट नाही महाराज. सध्या तरी लग्न करणं विशेष नाही, लग्न बिना फारकतीचं शेवटाला नेणं विशेष आहे. नोकरीला लागणं विशेष नाही, नोकरी 58 टिकवून ठेवणं विशेष आहे. तसं परमार्थाला लागणं विशेष नाही, परमार्थ 49 वर्ष टिकवून ठेवणं विशेष आहे. ग्रामस्थांना कडूस ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद. भजनी मंडळ आयोजक नियोजक दातृत्वांदाते तुम्हाला सगळ्यांना साष्टांग प्रणिपात की तुमच्या दातृत्वातून तुमच्या सहकार्यातून गेल्या 49 वर्षापासून हा सोहळा सुरू आहे. नंतर आमच्याकडे सप्ताहाचं एक सूत्र आहे, 5 सप्ताह गुणेला गावाची एक निवडणूक बरोबर सप्त्याचा सत्यानाश. पुढचं तुमचं सुवर्ण महोत्सव आहे, रौप्य महोत्सव साजरा झाला पूर्ण त्या ठिकाणी, पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव आहे तुमचा. आणि एवढी चांगली संधी बरवी ही वेळ सापडली संधी भगवंतानं आपल्या जीवनामध्ये सत्कर्म करण्याचं, तुम्ही त्या कार्याचे पुढच्या वर्षी साक्षीदार असाल की 50 वर्षापासून अखंड हा ठिकाणी भगवान काळभैरवाच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित समस्त त्या ठिकाणी महाराज मंडळी तालमर्षी मृदंगाचार्य आमचे परम आदरणीय अंगद महाराज ना
श्रीहरी भक्तिपरायण विठ्ठल महाराज असतील, आमचे सचिन महाराज, गणेश महाराज, भगवान महाराज, वैजनाथ महाराज, समस्त महाराज मंडळी, टाळकरी गावातील पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित गावातील भजनी मंडळ, माझ्यासोबत माझे परमादरणीय गोप्रेमी गजाननजी महाराज वरसाडेकर, रामदास बाबा वरसाडेकर म्हणून खूप मोठं एक महात्म्य आमच्या कान्नदेशामध्ये होऊन गेले, त्यांच्या गावातील त्यांच्याच संस्थेचे ट्रस्टी असणारे माझे परमस्नेही, ज्यांनी भगवान विश्वनाथाच्या काशीमध्ये नौकेमध्ये भागवताची कथा संपन्न केली होती, असे आमचे परमादरणीय गजाननजी महाराजही उपस्थित या कार्यक्रमासाठी. एवढ्या संख्येनं आपण उपस्थित, धकाधकीच्या धावपळीच्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धात्मक युगामध्ये एवढ्या संख्येनं तुम्ही कीर्तनाला येऊन बसले, ते पण घरातले सगळे चॅनल विसरून, त्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम खूप चांगली दादा तुमची. भगवान काळभैरव, काळभैरव भगवान शंकराचे गण आहेत, आणि भैरवनाथाला, काळभैरवाला काशीचे कोतवाल म्हटल्या जातं. एक नियम आहे, काशी विश्वनाथाचं दर्शन केलं, जर काळभैरवाचं दर्शन केलं आणि परत आले तर काशी विश्वनाथाचं दर्शन पावत नाही. काशीचे कोतवाल काळभैरव आहेत, भगवान शंकराचे ते गण आहेत, भगवान महादेवाचाच अवतार आहे, आणि त्यांच्या जयंती जन्मोत्सवानिमित्तानं आपण हा एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केला. ग्रामस्थांच्या वतीनं मला या ठिकाणी आयोजकांनी बोलवलं, तुम्हाला मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाचं सौजन्य जे दातृत्व अंदात्यांनी आजचं घेतलेलं आहे, ते आपल्या गावातील दातृत्व अंदाते श्री हरिभक्तीपरायण संपत पोपट रावडे, श्री हरिभक्तीवर संजय जयवंत रावडे, श्री हरिभक्तीवर शहाजी त्र्यंबक देवटे, श्री हरिभक्तीवर श्यामकांत नामदे मोंगसे, श्री हरिभक्ती सुखदेव बाबूराव रावडे, हर्ष अँड रितुल ट्रॅव्हल्स पुणे, या सगळ्या दातृत्वांदात्यांच्या सौजन्यातून या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत आहे. याचं कीर्तनाचं त्यांनी ते सौजन्य आजच्या कीर्तनाचं घेतलं, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आजचे महाप्रसादाचे दाते असतील, रोजचे असतील, आपल्या सगळ्यांना वंदन करतो. चिंतनाकडे वळूया. तू ठाल विठाल ठाल विठाल 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 विठाल. वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनाला अनन्य साधारण महत्व आहे. क्या इथे अयोध्या बैराग्यभूमी, वृंदावन प्रेमभूमी, द्वारका कर्मभूमी और महाराष्ट्र संतों की भूमी आहे. या संत भूमीनं, महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेनं वृंदावन मथुरा द्वारका या ठिकाणी भगवंताच्या 56 भोगांना महत्व आहे, पण वारकरी संप्रदायात काल्याच्या कीर्तनालाच महत्व आहे. काला अनेका घाटकोण, ज्याने का बाटकोण, ब्रह्म का कपाट कोण, तू कोण, मै कोण, हु आय एम, मी तो हा विचार, विवेक शोधावा, गोविंदा माधवा याच दे, मी कोण आहे, कुठून आलो, काय करतो, काय त्याचे क्राय करायचं, काय ठेवायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करणे याचं नाव काला. दोन सजातीय विभिन्न वस्तूंचं एकत्रीकरण म्हणजे काला. कोडीमाळी, साडी, तांबडी, लोहार, ब्राह्मण, सुतार, चांबर, हरिजन, राजपूत या सगळ्या समाजाला एकत्रित केलं, देवाने एक सामाजिक ऐक्य निर्माण केलं, त्याचं नाव काला. विठ्ठल 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 विठ्ठल. काला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा रंग काळा आहे, त्याला हिंदीत काला म्हणतात. ओ काला एक बांसुरीवाला सुध विसरा गया मोरी रे, सुध विसरा गया मोरी, गोकुल ढूंढा मैंने मथुरा ढूंढी, कोई नगरिया न छोड़ी रे, कोई नगरिया न छोड़ी, ओ काला कोंता, ओ दुनिया राखन वाला, ओ बंसी बजाने वाला, नंदलाला रे नंदलाला. त्या नंदाच्या लालाचं हे कालाचं कीर्तन. विठाला विठाला. मैबाब या अभंगामध्ये तुकोबर आहे, प्रतिज्ञा करताय. उपजोनिया पुढती येऊ ही प्रतिज्ञा आहे. आता प्रतिज्ञा चार लोकांनी केला, देवाने, दानवाने, मानवाने, संताने. पहिली प्रतिज्ञा होती देवाची, सांगीन गोष्टी युक्तीच्या चार, हाती शस्त्र नाही धरणार. भगवान कृष्णानं अजेंडा जाहीर केला होता की मी महाभारताच्या युद्धामध्ये भाग घेणार नाही, घेतला तरी हाती शस्त्र धरणार नाही. देव म्हटला होता सांगीन गोष्टी युक्तीच्या चार, चार गोष्टी सांगेल हाती शस्त्र धरणार नाही. एक लक्षात ठेवा, भगवान कृष्णासारखा धूर्त राजकारणी आजपर्यंत जगाच्या पाठीवर जन्माला आला नाही. आपण काय राजकारण करू, आपलं राजकारण गाव नासवतो. राजकारण करावं कृष्णाने. कृष्णाने असं राजकारण केलं, आंधळ्याचे 100 पोरं होती, एक बी निवडून येऊ दिलं नाही, पांडूचे 5च होते, एक बी पडू दिलं नाही, त्याला म्हणतात राजकारण. अजून सांगू, भगवान कृष्ण महाभारताच्या युद्धात कशी भूमिकेत आहे,
काही लोक कोणाचाच प्रचार करत नाही, कोणाचा झेंडा घेत नाही, कोणाचा बिल्ला लावत नाही, कोणाच्या गाडीवर फिरत नाही, कोणाच्या डायव्हर जेवती नाही, कोणाबद्दल बोलती नाही, पण इलेक्शनच्या आदल्या रात्री कार्यक्रम लावल्याशिवाय राहती नाही. भगवान कृष्ण त्यातले, भगवान कृष्ण त्यागी आहे, भगवान कृष्ण योगी आहे, भगवान कृष्ण सर्वज्ञ आहे, भगवान कृष्ण मर्मज्ञ आहे, भगवान कृष्ण नीतिज्ञ आहे, भगवान कृष्ण धर्मज्ञ आहे, भगवान कृष्ण मायबापो अनासक्त योगाचे आचार्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाने प्रतिज्ञा मोडली, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा मोडली प्रतिज्ञा. दुसरी प्रतिज्ञा होती रावणाची, दोन तीन प्रतिज्ञा होती त्याच्या, सोन्याला सुगंध, खाऱ्या पाण्या समुद्र गोड्या, स्वर्गाला शिडी, बाकी जाऊ द्या. रावणानं जर स्वर्गाला शिडी लावली असती बरं झालं असतं. कडूसचे लोक रात्री स्वर्गात पहाटेच कडूसमध्ये 31 डिसेंबर तिकडेच साजरा झाला असता. जर समजा रावणाने खरंच शिडी लावली असती, तुमच्या गावातले किती लोक गेले असते हो स्वर्गाला? ना तर मी तुम्हाला परफेक्ट आकडा देतो. एक बी गेलं नसतं का? एक जण शिडी चढून चढायला लागला, खालून 4-5 जण त्याच्या तांगड्या खाली वाढल्या असत्या. मराठी माणसाचा एक गुणधर्म आहे, मराठी माणसाला आपल्यातलं कोणी पुढे गेलेलं सहन होत नाही, आपल्याला शाप येतो. एक उर्दू शायर म्हणतो, हमे तो अपनोने लुटा. आम्हाला आमचीच लय घातक आहे महाराज, सांगू? पटपट उत्तर द्या. ज्ञानोबऱ्यांच्या झोडीत दगड टाकणारे कोण होते हो? आपलेच होते, आपले. तुकोबऱ्यांचा गाथा बुडवणारे कोण होते? आपले. शिवाजी महाराजांना त्रास देणारे कोण होते? शंभूराजांना पकडून देणारे कोण होते? राम मंदिराला विरोध करणारे कोण होते? आणि गावातला सप्ताबंध पाळणारे कोण असतात? बाहेरचे लोक येतात का? नाही नाही, ते पुण्याचं काम आपलेच लोक करतात. रावणाची प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली नाही, तुमची माझी कधीच जात नाही. प्रतिज्ञा संतांनी करायच्या आणि पूर्णत्वाला त्यांनीच न्यायच्या. ज्ञानोबऱ्यांचा आता अवधान एकले दिजे बग, सर्व सुखाशपात्र होई जे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का? मग ज्ञानोबऱ्या तुम्ही म्हणता अवघाचे संसार सुखाचा करीन, ही प्रतिज्ञा आहे. मग तुमचा संसार सुखाजी संसार सफल झाला गे माये, आजी 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 संसार सफल झाला गे माये. काय चालू आहे टाळकरी प्रमाण काय देते? वास्तुशांतीचं कीर्तन सुरून टाळकऱ्यानं प्रमाण दिलं. कोणाचे हे घर हा देह कोणाचा? त्याला पूजा करता करता अटॅक आला. विठ्ठल विठ्ठल ही साधना आहे मायबाप. ज्ञानोबा आहे तुकोबऱ्यांची. आजी संसार सुफळ झाला गे माय, देखलिया पाय विठोबा. आपली तर कधीच जात नाही पूर्णत्वाला. मग या अभंगात प्रतिज्ञा आहे, उपजोनिया पुढती येऊ, येईन मी, येईन मी जन्म, ही प्रतिज्ञा आहे. जना तुकोबराय म्हटले होते मी पुन्हा येईन. तुकोबरायच म्हटले 350 वर्ष अगोदर. तुम्ही गाथा बघा, तुकोबरायांचे शब्द, मी पुन्हा येईन. आणि आले कश का होईना तुकोबराय. एकदा गवर शेकटवाणी लिंगायत यांच्यासाठी आले, एकदा संताजी महाराज जगनाडे सुदुंबरेकडे त्यांच्यासाठी आले, आणि एकदा भागीरथीबाई
आले की नाही? महाराज म्हटले होते मी पुन्हा येईन 350 वर्षांमध्ये. महाराजांचे प्रमाण आहे. आमच्या खानदेशातली एक भाषा आहे, तुकोबऱ्यांगाच. तू का म्हणे तधी होतो आम्ही? जेवढे देवाचे अवतार तू का त्यांचे, किंवा जितके झाले अवतार ते तुकोबऱ्या त्यांच्या सोबत भगवंताच्या चौयुगाचा भक्तनामा ही परंपरा त्यांनी आपली सांगितली अवताराची. महाराज मग भगवंताने विचारलं तुकोबऱ्या अहो मुक्ती मागा धन मागा संपत. तुकोबऱ्या म्हणले तुझी मुक्ती नको, धनही नको, संपदा नको. बाकी त्यांचे कारण सगळे वेगवेगळे. मुक्ती का नको? मोक्षपद तुझी केली या कारणे. आम्हाला तुझी मुक्ती नको का? मी भक्त तू देवाईसे करी. मुक्त झाल्यानंतर तो आनंद घेता येत नाही. मग देवाने सांगितलं मुक्ती नको तू को बरा आहे, तर मग जन्म घ्यावा लागेल. मग जन्म घेतला की मातेचे उदर कोरी ज्ञानोबऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे गर्भवासात जावं लागेल. तू कोबरा म्हणले देवा भीती घालतो की काय आम्हाला? आम्ही तुझ्या धमकीला घाबरत नाही, भीकही घालत नाही. तू का म्हणे गर्भवासी आणि सुखे? अरे सुखे शिव गर्भवास, आम्ही घाबरत नाही. भगवंतान सांग तू को बरा आहे, तुम्ही जन्म घेण्यासाठी जन्माला येण्यासाठी एवढे लालायत कशासाठी? कशासाठी म्हणताय तुम्ही पुन्हा येईन, परत परत येईन, परत परत जन्म येईन कशासाठी? तुझी चरण सेवा साधव, तुझी चरण सेवा देवा तुझी चरण सेवा साधाव्या. म्हणले फक्त एवढाच उद्देश आहे का? महाराज म्हणता नाही मी पुन्हा पुन्हा येईन परत परत कशासाठी? अभंगाच्या पहिले परत परत कशासाठी? काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. दही आणि भात दोघी पांढऱ्या वस्तू आहेत. सुभाषितकार 5 पांढऱ्या वस्तूपासून नेहमी सावध राहावं असं सांगतात. पहिली पांढरी वस्तू आहे मीठ,
दुसरी पांढरी वस्तू आहे मैदा, तिसरी पांढरी वस्तू आहे साखर, चौथी पांढरी वस्तू आहे सफेद लिंबू, पांढरं लिंबू तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही, आमच्याकडे भरपूर आहेत. संडे होया मंडे. काही लोकांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि कोरोनात मरायच्या टायमाला पॉझिटिव्ह झाला. डॉक्टरांनी सांगितलं तुझी इम्युनिटी लई कमी, म्हटले मग तुला इम्युनिटी वाढवण्याकरता सफेद लिंबू खावंच लागेल. खाल्लं काही नाही, मला एवढ्यासाठी सांगावं लागतंय. मग हे प्रमाण लावायचं कुठे? देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ व्हावो, चरण न सोडी अनंता, आन तुझे पंढरीनाथा. बोल ना कर, बरो शांत बसा. हे लेकर अर्ध्याच घंट्यात कीर्तन करायचं मेमरी हँग करून टाकतात. त्यांना मास्तर 8-8 घंटे कसे काय वागवतात, त्याच्यामुळे बरेच संध्याकाळी 90 मारतात. उगीच लेकरांना दोष द्यायचा आपण. हे लेकरू पाहा बरं किती फ्लेक्झिबल आहे रे तू. तुमच्या गावातला आहे का संस्थेतला आहे? किती भाऊ आहे तुम्ही? किती भाऊ आहे? एकटाच? नको जाऊ दे, दोघ असतील घेऊन गेलो. भेटायला माझा साई तू एवढाच आहे. लेकर किती गोड वाटतात. परमार्थाचा हा परिणाम महाराज. या लेकरांचे चेहरे पा, आणि ज्याने कधीच कीर्तन ऐकलं नाही त्याचा चेहरा पा. यांचे चेहरे गुलाबासारखे टवटवीट वाटतात, ज्याने कधीच कीर्तन ऐकलं त्याचा चेहरा फाटेल 500 नोट सारखा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन, हा आनंद आहे परमार्थातला. असं धन्य जगी तोची एक हरिरंगीना. पाच पांढऱ्या वस्तू आहेत, ते दोघी पांढऱ्या वस्तू आहेत, दही आणि भात. दूध नसल्याशिवाय दही तयार होत नाही. जसं दही नसलेलं आहे तसा संसारसुद्धा नसलेला आहे. दही संसाराचं प्रतीक आहे. मग नसलेलं दही फेकून देतात तुम्ही? नाही ना, ज्ञानोबराय त्याची प्रक्रिया सांगतात. मंथोनी दह्याचं घुसडण केलं की लोणी येतं, लोण्याला तापवलं की तूप मिळतं. संसाराची प्रक्रियाच तशी आहे. संसाररूपी दह्याला भक्तीची रवी घातली, विवेक वैराग्याच्या दोराने घुसडण केलं की वैराग्यरूपी लोणीवरती येतं. वैराग्यरूपी लोणीला त्या ठिकाणी परमार्थाच्या अग्नीवर तापवलं की निखलस परमात्मा सापडतो म्हणून दही. दुसरा शब्द आहे भात. तुमच्याकडे तांदूळ पेरतात ना? थोडाफार कोकणात जास्त पेरतात, आपल्याकडे कमी पेरतात. थोडाफार तांदूळ पेरला की उगतो की साडं पेरावी लागते. तांदूळ उगत नाही. उगत नाही म्हणजे पुन्हा जन्माला येत नाही. जो पुन्हा जन्माला येत नाही तोच पवित्र असतो. म्हणून कपाळाला तांदूळाच्या अक्षता लावतात, बाजऱ्याचे दाणे लावत नाहीत. बाजरं पेरलं तर उगतं, ज्वारी पेरली तर उगते, गहू पेरले तर उगतात, मूग पेरले तर उगतात, पण तांदूळ पेरले तर उगत नाही. पुन्हा जन्मा नाही येणे आईसे केले. किंवा पंढरपूरला आपण गेलो की प्रसाद काय आणतो? लाही. किंवा बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. साखरेचा नोहे ऊस, आम्हा काहीचा गर्भवास. ऊसाची साखर होते हो, साखरेचा ऊस नाही होत. भागवताची कथा होती, सप्त धान्य आलं त्याच्यामध्ये साखरही आली होती. आषाढ्याची पुढे वारी होती आमची, ती साखरेची गोणी बाहेरच राहिली. मी माऊली सोड्यात नाही गुण गेलो, ती गोणी पावसात भिजली. 15 दिवसानं परत आलो, आईला म्हटलं अगं आई तू लक्ष नाही दिलं, ही गोणी पावसात भिजली. आई म्हणली अरे माझं लक्षच नाही. ती 15 दिवस ती साखरेची गोणी पावसात भिजल्यामुळे जेव्हा तिचं तोंड उघडलं तर अति पावसामुळे त्या साखरेला असे बारीक 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 ऊसाचे कोंब फुटलेले होते. साखरेचा नोहे ऊस महाराज म्हणतात. बीजाची लाही झाली ते पुन्हा उगत नाही. तांदळासारखं जीवन असावं म्हणून काला खाऊ दही भात. या दोघ सजातीय विभिन्न वस्तूंचं एकत्रीकरण तो काला आहे. मग भगवंतानं सांगितलं तुकोबर आहे, हा काला खाण्यासाठी तुम्हाला जन्म घ्यावाच लागेल का? हा काला सत्य लोकात नाही, ध्रुव लोकात नाही, तपलोकात नाही, महरलोकात नाही. म्हणले नाही, 14 भुवन 21 स्वर्ग 8 वसु 9 ग्रह 10 दिग्पाल 11 रुद्र 12 आदित्य 2 अश्विनी कुमार इंद्रचंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नि किंपुरुष नागदेवता सिद्धचारण गंधर्व विद्याधर या लोकांमध्ये म्हणले तिथे नाही. यमाच्या संयमनीमध्ये म्हणले नाही, वरुणाच्या अलकावतीमध्ये नाही, इंद्राच्या अमरावतीमध्ये म्हणले नाही. भगवंतांचा तुकोबर आया कुठेच नाही, पण माझ्या वैकुंठात अप्राप्त वस्तू प्राप्त होतात.
तुकोबा राय म्हणतात, देवा तुझ्या वैकुंठात सगळं आहे पण काय नाही हो, वैकुंठी तो नाही कवड काही काल्याचे. महाराज म्हणतात तुझ्या वैकुंठात सगळं आहे पण कवड नाही रे बाबा. कवड म्हणजे काय हो, आपण रोज म्हणतो वदनी. कवड म्हणजे घास. मी एका पोराला विचार म्हटलं का रे कवड म्हणजे काय, तो म्हणे कवडीचा मोठा भाऊ. कवड काही काल्याचे, काल्याचे घास वैकुंठात. काला वेगळा बरं, जेवण वेगळं, भोजन वेगळं, पंगत वेगळी, अन्नदान वेगळं आणि महाप्रसाद वेगळा. जेवण वेगळं, जेवण कशाला म्हणतात, आपण रेग्युलर दोन टाईम करतो त्याला काय म्हणतात, जेवण. विशिष्ट लोकांसाठी असतं त्याला काय म्हणतात, भोजन. सगळ्यांसाठी असते तिला काय म्हणतात, पंगत. नैमित्तिक कारणांना असतं त्याला काय म्हणतात, अन्नदान. आणि काल्याचं कीर्तन झाल्यावर जो मिळतो तो महाप्रसाद. प्रसादे सर्व दुःखांना आमचे महाराज म्हणतात. माय बापा हो, ग्रंथ संत भगवंत या तिघांची प्रासादिक वाणी जे अन्नात पडते ते अन्न अन्न राहत नाही, त्याचं महाप्रसादात रूपांतर होतं. म्हणून तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, पण विशेष लाभ संत संगी. संतांच्या संगतीत त्या काल्याचा विशेष लाभ आहे माय बापा. काला दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. विषयी माणसाने स्वर्गाला जावं पण वारकऱ्याने पंढरपूर आळंदीलाच जावं. काल्याची असे आपल्या डोक्यासमोर काला एकच येतो. दोन भाकरी मोडायच्या, कालवण घालायचं, उचल गोया बुजनया, उचल गोया बुजनया. त्याला काला नाही, त्याला रद्दा म्हणतात. जुन्या काळामध्ये घरामध्ये सासूचं वजन होतं, प्राबल्य होतं. घरात सासूचं राज्य होतं, त्याच्यामुळे पूर्वी सासुरवास होता, सध्या सुनवास आहे. घरात दूध दूप तर येऊ द्या, त्या आजीला येऊ द्या, वयस्कर माणूस आहे, येऊ द्या येऊ द्या, त्या जागा द्या त्यांना थोडं. येऊ विठ्ठल 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 विठ्ठल. आपण त्यांच्या वयापर्यंत थांबणारही नाही. त्यांनी शतक पूर्ण केलं, आपली 50 बी पूर्ण होती. जुन्या काळात त्यांचंच राज्य होतं. बरं त्यांचा आवाज बी लय कडक होता पूर्वी.
काही लोकांचा आवाज गावापुरता असतो, काहींचा तालुक्यापुरता असतो, काहींचा जिल्ह्यापुरता असतो, पण वारकरी संप्रदायाचा त्रिभुवनात घुमणार आवाज आहे. बोल नका आता. राज्य होतं, सुनबाईला दही दूध तुपलून खायची इच्छा व्हायची, पण खाता येत नव्हतं, देत नव्हत्या, जुना काळ लय अवघड होता. पोराला भूक लागली तेव्हा काही नव्हतं, बस 2 मिनिट मॅगी. बोल नका आजी. भूक लागली पोराला, पोरग रडायला लागला. सासू विचारला काय झालं, काय रडतंय ते? म्हणले त्याला भूक लागली. म्हणले मग दे ना, म्हणले घरात भाजी कालवण नाही ना. म्हणले मग दही दूध तुपलोनी आहे ना घरात, लेकरासाठी नाही कशासाठी आहे, दे द्याला दूध काला. मग त्या 4 वर्षाच्या पोराला त्या बाईने भाकरी किती मोडली पाहिजे, चतकुर लई झाली हो. तिने मोडली 1.5 भाकरी, त्याच्यात घातलं 1 लिटर दूध, पस भरून साखर घातली. पोराला म्हणले खा, त्या पोराला 2-4 घास खाल्ले गेलो पुढून. सासून पाहिलं, म्हणले तुला डोकं तुला वरचा तुला मुलाचा मधला तुला कॉमन सेन्स आहे का? म्हणले काय झालं अगं? म्हणले लहान लेकर तू, एवढी मोठी भाकरी मोडली, तुला अक्कल नाही, कोण खाईल ते? आता खा तूच. ती म्हणले तेच वाट पाहत होती, तो काला नाही तो रद्द आहे. हरिनामाचा खिचडी काला. मग काय होतो कोबराया, तुमचा काला खाण्याचा काही नियम प्रोटोकॉल आहे का? तो कोबराया सांगता, देवा वारकरी संप्रदाय हा अप्पल पोट्या संप्रदाय नाही. एक मे का देऊ मुखी, एक मे का देऊ मुखी, एक मे का देऊ मुखी, एक मे देवमुखी सुखे घालू हुंबरी. देवा वारकरी संप्रदाय हा अप्पलपोट्या संप्रदाय नाही, याने सगळ्यांना जवळ केलं. नर अथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरि पवित्र तो, पवित्र ते कुळ धन्य त्याचे माय, हरिमुखी गाय नित्य नेम. खटनट यावे किंवा जयाने घातली मुक्तीजी, ज्ञानोबऱ्यांनी सगळ्यांसाठी सगळं केलं हो. आई तिला म्हणतात, आई वेगळी मम्मी वेगळी, आई वेगळी. पूर्वी लोक सुखी होते, घरात माय होती, गोठ्यात गाय होती, दुधावर साय होती. सध्या घरात माय नाही, गोठ्यात गाय नाही, थैलीच्या दुधाला साय येत नाही. आई उरली कुठे? आईची जागा घेतली मम्मीनं, आईचं झालं मॉडिफिकेशन. मम्मी मम्मी काही लेकराला अंगावरचं दूध पाजत नाही, थैलीतलं पसरे झालं दूध बाटलीत टाकून देते, बाटली पोरा तोंडाला लावते. त्या पोराला वाटतं हीच माझी आई आहे, ते पोरगं आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं, इतकं प्रेम करतं, शेवटपर्यंत बाटली सोडत नाही. बाटलीची चटक तुम्ही लावली ना लेकरांना लहानपणी, दुधाची बाटली. पोरगं शाळेत गेलं दप्तरात,
हायस्कूलला गेल्यावर कोल्ड्रिंकची बाटली, कॉलेजला गेल्यावर बिअरची बाटली, नोकरीत लागल्यावर रमची बाटली, रमच्या बाटलीनं तिजोरी आटली, याने उचलली देशीची बाटली, देशीच्या बाटलीने औस नाही फिटली, याने घेतली गावठीची बाटली, गावठीच्या बाटलीनं आतडी फाटली, डॉक्टरनं लावली सलाईनची बाटली, सलाईनच्या बाटलीनं जमलं नाही, याला लावली रक्ताची बाटली, शेवटी मेलं त्याच्या मड्यावर आत्तरची बाटली. अहो दुधाच्या बाटलीचा प्रवास आत्तरच्या बाटलीपर्यंत कधी झाला? ध्यानाचं झालं नाही. लेकरांना बाटलीची चटक कोणी लावली? जिजाबाईनं दोन छत्रपती घडवले, ज्याच्या हाती दोरी ती जगाती उद्धरी. लय मोठी जबाबदारी तुमच्यावर. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसली ससी का स्वस्त भगिनी, ठोक आता ललकारे, तो हिंद भूमीची नारी, तो हिंद भूमीची नारी. गेन मोकळा करा. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादे, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी. तुमच्यावर लय मोठी जबाबदारी. असो तुशी कोण घाली हुंबरी, तू आपली मावशी मारिली. एकमेका देऊ की सुखी घालू. हुंबरी हा खेळ आहे. विटी दांडू चंडू लगोरी हमामा होतो सुरवारामीला पंडाव, हे खेळ भगवान त्या काळात खेळले. पूर्वीचे खेळ मर्दानी होते, मैदानी होते. हुंबरी बाळक्रीड्यात वर्णन करतात. तुशी कोण घाली हुंबरी, तू आपली मावशी मारिली. याची मावशी कोण होतं ना? सख्खी होती का? काय गंमत आहे बघा. आईसारखं दैवत जगाच्या पाठीवर नाही, तरी काही लोक म्हणतात माय मरो. मला याचं लॉजिक आजपर्यंत कळालं नाही महाराज. माय मरून मावशी जगू, नेमका फायदा कोणाचा? काही गोष्टीच्या भांडगडीत न पडलेलंच बरंय. मावशी आईची जागा नाही घेऊ शकत हो. आईची जागा देव सुद्धा घेऊ शकत नाही. बाकीचं काय आलं? याची मावशी होती पुतना. पुत अधिक ना, पुत म्हणजे शुद्ध, ना म्हणजे नाही. जी शुद्ध नाही ती पुतना. तुझं लागी वधी उपजला मजा. आधी कंसानी तात्री बैठक घेतली, चांदुरमष्टिक वक्रधन शाजलो विद्रोह पांडुरंग द्विविध, सगळ्यांना बोलवलं. माझा वैरी, माझा रेपू, माझा दुश्मन जन्माला आहे. सगळ्यांसाठी मारून टाका, मारून टाका, मारून टाका. मारायला जाईन कोण? उंदरांनी सभा घेतली. उंदरांसाठी आपली लई मोठी भावकी होती, पण मांजरनं लई भावकी फोडली आपली. मांजर येते अचानक अटॅक करते. मांजर आली की कळायला पाहिजे काहीतरी सांगा. एक मोठा उंदीर उभा राहिला, तो म्हणला मी सुचवू. म्हणले सुचवा. मांजरच्या गळ्यात घंटा बांधा. पटलं सगळ्यांना. छोटा उंदीर उभा राहिला, तो म्हणला लई चांगलं सांगितलं, पण मला एक म्हणायचंय, ते शुभकाम तुमच्याच हातून वाहू द्या. मांजरच्या गळ्यात घंटा बांधायचा, पण बांधायला जाईल कोण? तसं याला मारायला जाईल, पण मारायला जाईल कोण? त्या मंत्रिमंडळात एक महिला आरक्षित सीट होतं. तुमचं आरक्षण आजकालचं नाही मावल्या हो, तुमचं आयुक्षण लई लई जुने. एसटीमध्ये 50% तर आता दिलं सरकारनं, राज्य सरकारने. संसदेत 33% आता पुढच्या 24 नंतर तुम्हाला लागू होत आहे. एसटीमध्ये 50% आरक्षण. माणसांना पाय ठेवायला जागा ठेवली नाही. अख्खी एसटी जाम केली. 50% तुम्ही, 50% 75%च्या पुढच्यांनी. फुकट आहे ना ते. एकादशीला आमच्या गावात एक किळी विकणारा बसला होता, 25 रुपये डझन. एक म्हातारा आलं, म्हणलं का रे काय डझन? म्हणले 25. म्हणले गाव लुटायला निघला का? 25 रुपये. अरे म्हणले तालुक्याच्या गावी 15 रुपये डझन नाही. तो म्हणला मग तिथून आण. आली एस टी, दिला, बसला, गेला, 6 किळ घेऊन आला. एस टी फुकट होती. तुमचं आरक्षण लई जुनं आहे. तुमचा लई मोठा अधिकारी माय. तुमची नुसती नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले होते. एका बाईची रागानं नजर पडली, सोन्याचं गाव जडून खाक झालं होतं. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. बाई ती बाई नात करायचा नाही. कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो. आणि जवळ गेला अरे बापरे डुप्लिकेट आहे का ना. कामाजी कोतवाल याने नाडले बहुतांशी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्याशी. लय अवघड महाराज. बऱ्याच लोकांचे टांगापलटी घोडे फरार झाले. काय नव्हतं रावणाकडे सांगा. जगातल्या सगळ्यात सुंदर
काउंटिंग भी करता येत नाही. 80,000 बायका होत्या. किती? अंगावर काटे आले. 80,000 गंमत आहे का? एक अहो बऱ्याच लोकांची आता काय सांगाव तुम्हाला. प्रत्येक गावात 30 वर्षाच्या पुढचे टेम्पू भरून नवरदेव सापडते ना, अशी परिस्थिती. मला 45 वर्षाचा नवरदेव भेटला. मला म्हणले बाबा म्हटलं काय पहा ना म्हणे आपलं कुठं जुडतं का. म्हटलं काय वय तुझं म्हणे 45. म्हटलं 5 वर्षाकरता कशाला बट्टा लावतोय आता. अरे उरले किती भल्या माणसा, पुढच्या 25 वर्षाची डिपॉझिट जप्त होईल तुझं, कशाला या बाटलं वगैरे. रावणाकडे काय नव्हतो. मंदोदरीचे शब्द आहे रावण रणांगणात पडल्यावर. मंदोदरी म्हणते जाऊ द्या ना, माझं रूप जाऊ द्या, माझा विषय द्या सोडून. मंदोदरीचा विग्रह असा आहे, मंद उदरी, मंद आहे उदरजीचं, सौंदर्याचा एक प्रकार येतो. जे 32 लक्षणं सांगितले शास्त्रकारांनी, त्यातलं एक लक्षण येते मंद उदरी. स्पष्टीकरण नाही करतायत. इतकी सुंदर ती म्हणते जाऊ द्या, माझा विषय सोडून द्या. मी तर माया सुराची पोरगी आहे, मी तर सुंदरच आहे. माझ्या ज्या दास्या आहेत त्या सुद्धा सीतेपेक्षा सुंदर आहेत. काय शब्द आहे मंदोदरीचे? माझ्या ज्या दास्या आहेत त्या सुद्धा सीतेपेक्षा सुंदर आहेत. आणि सांगू तुम्हाला, जोपर्यंत इंद्रिय तुमच्या ताब्यात होते तोपर्यंत देव तुमच्या ताब्यात होते. ज्या दिवशी तुमचा पाय घसरला, लंकेचा राजा पाहत्या रावणा कसे झाले, हो पाहत्या रावणा कसे झाले, हो पाहत्या रावणा कसे झाले, हो पाहत्या रावणा कसे झाले. वसनेच्या संजय वसनेच्या संजय नको जाऊ मना, पाहत्या रावणा कसे झाले, हो पाहत्या रावणा कसे झाले. वसनेच्या संजय वसनेच्या संजय वसनेच्या संजय नको जाऊ मना, पाहत्या रावणा महाराज. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पहा त्या रावणा काय झाले. पहा पहा शब्द बऱ्या ठिकाणावर गात्यात. पहा उपेक्षात्मा गेले. पहा अजून एक प्रमाण आहे. पहा पहा विठ्ठल अजून एक प्रमाण आहे. पहा ते पांडव रडतात ना रात्रंदिवस, आम्ही माळकरी आम्ही पंढरपूरची वारी, सगळे त्रास आम्हालाच, सगळे यातना आम्हालाच, किती त्रास आहे महाराज. माळकरी झाल्यापासून लय संकट यायला लागले हो महाराज. म्हणजे ऐक पाहते पांडव खंडव, अरे तुझं तर फक्त एकाच गारपिटीत नुकसान झालं पांडवांचं. पाहते पांडव अखंड वनवासी परी, शब्द आहेत महाराज. असो पुतना उभी राहील. मी मारते म्हणले. कौंस म्हटलं, अगं तू दिसायला किती विद्रूप, तुला कोण जवळ येऊ देईल. ती म्हणली, ती काळजी करू नको, मी मेकओव्हर करून घेईल. तिने आपला सगळा शृंगार केला. काय काय होता भागवता तिचं वर्णन येतं. स्वरूप सुंदर देवांगणा, नामा म्हणे आली नंदाची या घरान, स्वरूप सुंदर देवांगणा. तिने इतकं सुंदर रूप घेतलं, मेकअप केला असेल, भरझरीचं वस्त्र, तिथं वस्त्रालंकार, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, शृंगार केला. यशोद्याच्या महालात जाऊन उभी राहिली. यशोदेनं तिला पाहिलं, यशोदेला वाटलं अप्सरा आली की काय बा आपल्या घरी. म्हणले का ग यशोदे तुला मुलगा झाला. म्हणले हो. म्हणले मला निरोप नाही, बातमी नाही, मेसेज नाही, मिस कॉल नाही, मला काही सांगितलं. म्हणले मी तुला ओळखलंच नाही. पुतना म्हणले, अगं मी तुझी बहीण आहे. यशोदा माता म्हणले, मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही, आत्या बहीण नाही, गुरु बहीण नाही, दूध बहीण नाही, सावत्र बहीण नाही, मला सात बहीण आहे, पैकी कोणतीच बहीण नाही, तू कोणती बहीण आहे. ती म्हणली, मी तुझ्या आईच्या बहीणच्या नंतर देरांच्या जेठानीच्या मोठ्या पोरची लहान जाऊची मोठी सुने म्हणले. ते म्हणले जाऊ दे मर दे, असेल कोणीतरी. बाळ कुठं आहे? यशोदा माता म्हणली, त्याला आता स्नान घातलं आणि झोपला येतो. झोपला येतो म्हटल्याबरोबर उठून बसला. तो म्हणला, येडी मी का झोपा जोडायला आलोय का. हे माझं बवणीचं गिराईक आहे. चांगला दुकानदार बवणीचं गिराईक सोडत नाही.
देव रडायला लागले. रडते माझे बाळताने समजावी तारा. अगं म्हणलं रडतंय ते जा. उतना गिरी देवाला उचललं, पदर टाकला, स्तनपान करायला लागले. देवाने विष पिऊन टाकलं, दूध पिऊन टाकलं, तिचे पंचप्राण ओढले. तिने दोन वेळा मुंच मुंच म्हणजे सोड सोड. देवाने सांगितलं, मावशी मला माझ्या आईनं फक्त पकडायचं शिकवलेलं आहे, सोडायचं शिकवलंच नाही. मी एकतर कोणाला पकडत नाही, ज्याला पकडलं त्याचा बेडा पार केल्याशिवाय मी नाही. तुकोबाराय म्हणतात, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा त्याच्यामुळे जाऊच नका. बहु खेचरीचे नका जाऊ, नका जाऊ, पुन्हा परत येत नाही. देव पाहावया गेलो, खाली उरतच नाही तो. पाया पडू गेलो तव चरणचिन हे ज्ञानोबराय म्हणतात. त्याच्यामुळे पुतना संपली. तुसी कोण घाली हुंबरी, तू आपली मावशी मारी आली. एकमेका देवमुखी सुखी घाल उंबरी. अधिकारी तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम प्रकाराचे तीन. तुका म्हणे केले जन राजस्थान सात्विक. तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम. वैकुंठी तोयसे नाही कवळ काही काल्याचे. विठो बारकुमाई अरे विठो बारकुमाई बसून देऊ. फक्त तुकोबारायांना घ्यायला आला. मला हार द्यायला का येईना लई झालो. मला माहिती माझी लायकीच नाही तुकोबारायासारखं. मला नाही, कोणालाच नाही. बाकी ठरवल्यावर देव येऊ शकत नाही महाराज. उपजून या पुढे देव काला गौ देवा वैकुंठ दर्शन कवळ काय काल्याचे. एकमेकी देव सुखे गेलो वैकुंठ दर्शन कवळ काय काल्याचे. तुकामने वाळवंट बरोबर नीट होतो वैकुंठ दर्शन कवळ काय काल्याचे. ठळक बातम्या संपल्या. इथून पुढे माझी वाणी तुझे वर्णी गुण तुझे वर्णी गुण नामा ऐसे देवी प्रेम काही कळा किंवा चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी तारू भवसागरीचे उचनीचे अधिकारी. इथून पुढे भगवंताच्या चरित्राचा उल्लेख करायचा. देवाचं चरित्र चार ठिकाणचं, गोकुळातलं, वृंदावनातलं, मथुरेतलं, द्वारकेतलं. भगवान गोकुळात 5 वर्ष होते, वृंदावनात 6 वर्ष होते, मथुरेमध्ये 14 वर्ष होते, द्वारकेत 100 वर्ष होते. 5 आणि 6 11 14 25 100 126. भगवान कृष्ण मृत्यूलोकात 125 वर्ष होते. किती वर्ष? 125 ची टोटल काय येते हो? 125 ची बेरीज काय ते बेरीज? 1 आणि 2 3 आणि 5 8. याच्या जीवनात 8 आकड्याला फार महत्व आहे. अवतार कितवा? 8वा. आईच्या पोटी कितव्या क्रमांकाने आला? 8वा. ज्या दिवशी जन्माला तिथी काय होती? आईच्या उवर समोर उभा राहिला तेव्हा किती वर्षाचा होता? याचे नाव आहे 8 आहे. आई मोजा, बाळकृष्ण, लाला कृष्ण, युगल कृष्ण, राधा कृष्ण, गोपाळ कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण आणि योगेश्वर कृष्ण. किती झाले?
याला बायका भी आठवत्या, रुक्मिणी, जामवंती, सत्यभामा, मित्रविंद्या, कालिंदी, नागनजिती, लक्ष्मणा आणि भद्रा, किती झाल्या? याला मित्र भी आठवते, पेंद्या, सुदाम्या, वेळवाकडा, बडबडधर, सिद्धामा, बिलुमंगल, मधुमंगल, राध्याला आठ मैत्रिणी, ललिता बी, शाखाजीवर नाव आहेत त्या बी आठ. याच्या जीवनात आठ आकड्याला फार महत्व आहे. आठ मराठीत असा आकडा आहे त्याला कुठेच गाठ नाही. एकाला वरती गाठे, दोनला बाजूला गाठे, तीनामध्ये गाठे, चारला खाली गाठे, पाचाला वरती गाठे, सहाला सेंटरला गाठे, सातला मुंडकेला गाठे, आठला गाठच नाही. आठ हा बिना गाठीचा आकडा आहे. बरेच लोक आतल्या गाठीचे असतात म्हणून बोलतो. तुम्ही आठवा, हिंदू संस्कृतीमध्ये, वैदिक शास्त्रामध्ये किंवा संत साहित्यामध्ये देवाच्या अवतारांचं वर्णन आहे. भागवतकार 24 अवतार सांगतात, आपण 10 म्हणतो. मत्स्य, कस्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध, व्हायचा बाकी कलंकी, दो जलचर, दो भूचर, दो विप्र, दो राजा, बुद्ध, कलंकी, भक्त जनों के काजा, 10 अवतारे. पण पूर्णावतार राम कृष्ण, पूर्णावतार राम, पूर्णावतार राम. संहार पूर्णावतार रामकृष्ण, रामकृष्ण नामी हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुले आपण करा सोडून संसार बंधन. जगमे सुंदर हे दोन नाम चाहे कृष्ण कहो या राम. राम कृष्ण, राम एक वचने थे, एक पत्नी थे आणि एक बाणी थे. काय झालं? आतला माईक बंद करा. कमी करा. विठ्ठल 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 विठ्ठल. मला इतकं बरं वाटलं, गरुड बी आला ना, आकाशवाणी बी झाली काय. घरी फोन करून देतो. बोल नका. 10 अवतार आहेत. राम एक वचने थे, एक पत्नी थी, एक बाणी थी. हा बाबा, अनेक वचने, अनेक पत्नी, अनेक बाणी होते. प्रभू रामचंद्र जीवनात कधीच खोटं बोलले नाही. कृष्णाने जीवनात खोटं बोलण्याची एकही संधी सोडली नाही. अजून सांगू, हा तर खोटं बोललाच, पण जो आयुष्यभर कधीच खोटं बोलला नाही याने त्यालाही खोटं बोलायला भाग पाडलं. नरोवा. जमीन आसमानची तफावत आहे. रामाचा जन्म दिवसा 12 वाजता, याचा जन्म, रामाचा जन्म शुक्ल पक्षात, याचा जन्म, रामाचा जन्म राजवाड्यात, याचा कोंडवाड्यात म्हणजे बंदीशाळेत. राम जन्माला झाडाला पालवी फुटली, कृष्ण जन्माला नदीचा पाणी वाढलं, दुर्योधन जन्माला रक्ताचा पाणी पडला, तुम्ही आपण जन्माला आलो भर पावसाळ्यात पाणी गेला. सत्ययुग संपलं, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाई नैनिवा हे तोय सांगत असे. पापिया भक्त दैत्य मातले धरणीचे झाले ओझे त्यांचे. धरतीनं गायीचं रूप घेतलं. देवाला 3 बायका आहे, लीलादेवी, भूदेवी आणि श्रीदेवी. त्याला 3 बायका आहे म्हणून त्याचं नाव पडलं त्रिपती. त्रिपतीचा अपभ्रंश झाला तिरुपती. लीलादेवी, भूदेवी आणि तिसरी श्रीदेवी. कोणती? ती नाही, ती तर बिचारी पाण्यात पडून मेली. ती नाही, ती नाही, ती नाही. श्री म्हणजे संपत्ती. लक्ष्मी वल्लभा पद्मनाभ दीनानाथ ना. माय बापा हो, धरतीनं गायी स्वरूप घेतलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. ब्रह्मदेव देवाचा मुलगा डायरेक्ट मालकाकडे गेली नाही. पूर्वी मर्यादा होती. जुन्या काळातले हे जे माझ्या बापाच्या वयाची मंडळी बसलेली आहेत ना, हे लोक सासू सासऱ्यांसमोर, ज्येष्ठा श्रेष्ठांसमोर, नवरा बायको कधीच बोलले नाहीत. काय मर्यादा होती जुन्या काळात. हो, जुन्या काळात जर मायमावली गावाच्या वेशीत आली तर पायातल्या वाहन हातात उचलून घ्यायची. आता सुनबाई ती उच्च टाकाची चप्पल सासऱ्याजवळ देती. मामा याला पॉलिश मारून आणा. मामाला ही लाज राहिली नाही. पूर्वी घरात दीर जरी आला तरी डोक्याचा पदर खाली पडत नव्हता. आणि आता डोईचा पदर आला. आता नका घेऊ. अहो तुमच्या लेकरासारखा मी तुम्हाला बोलतच नाही. काळ बदलला. जालन्याला कीर्तनाला गेलो होतो. साहेब आले होते, मॅडम काही आल्या नव्हत्या. म्हणून महाराज आपल्याकडेच विश्रांती करा, सकाळी जावा. दरवाजा बंद होता, याने दरवाजा थाप मारली. कुंदा
कुंदा. मी म्हटलं साहेबा कुंदा कोण? म्हणले माझ्या मिसेसचं नाव कुंदा आहे. म्हटलं बरं. कुंदा हे कुंदा आतून आवाज आला, काय म्हणतो रे मुकुंदा? म्हटलं हा मुकुंदा. म्हणे मीच. म्हटलं मर, जगू नको. मर्यादा राहिली. ब्रह्मदेवाकडे गेली श्री आनंद मधुसूदन पद्मनाभ नारायण जगत व्यापकाचार्य देवाद्य गुरुपाड चुके आनंद मानव सदाशिवाचं रूप भगवंताची विनंती केली. देवा अवतार घ्या. शूरसेन, वसुदेव, सात बायका, सातवी देवकी, सहा मुलं मारले, सातवा गर्भ प्रथम पावला, आठव्यांदा संसाराला सुरुवात झाली. ढगांची गर्दी, विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट. कंसाने 20,000 सैनिक उभं केलं. काय आश्चर्य. खुल गए ताले सारे वय क्या बात हो गई, खुल गए ताले सारे वय क्या बात हो गई. आज जन्मे कन्हैया करामात हो गई, आज जन्मे कन्हैया करामात हो गई. ओ खुल गए तारे नारे वय क्या बात हो गई, खुल गए ताले सारे वय क्या बात हो गई. श्रावण महिना, वर्षा ऋतू, बुधवार दिवस, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, रात्री जे 12 वाजलेले आहेत, भगवान प्रकट झालेत. गोपाल कृष्ण भगवान कन्हैयाला की काळ भैरवनाथ भगवान नाम याच स्वामी प्रगटला. भगवान प्रकट झालेत. नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला माया उपजली, तेथे ठेवी मजा आणि येथे भगवंताला डोक्यावर घेतलं. यमुनेने वाट दिली, गोकुळात गेले, यशोदेला योगमाया झालेली, भगवंताला ते ठेवलं, योगमाया डोक्यावर उचललं, वसुदेवजी परत झाले. नंदाच्या बहीण सुनंदाने पाहिलं, नंद भैया, ओ नंद भैया, क्या हो रहा सुनंदा, क्यों चिल्ला रे पागलो, पागल तो नहीं बैठले लेकिन पागलो नहीं, क्यों आपके घर लालो भयो, तुम्हाला मुलगा झाला असं म्हटल्यावर नंदाला एवढा आनंद झाला, नंदराजाने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि सुनंदेच्या गळ्यात टाकला. मला विसर पडला होता बोलण्याच्या वगैरे, हाराचा बोललो. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल, नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद गया नंद भयो जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो बाल गोपाल की, जय कन्हैया लाल की, जय हो बाल गोपाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल, कोटि ब्रह्मांड के अधिपति लाल की, कोटि ब्रह्मांड के अधिपति लाल, आ गैया चराने आए जय हो पशुपाल की, गैया चराने आए जय हो मधुबाल की. सगळीकडे आनंदी आनंद आहे. गोकुळीच्या सुख अंत पार नाही, बाळकृष्ण नगरी आनंद नगडी तरुण कर्तिक दागा देतो आम्ही चंद म्हणून मोहिल गोंदर. गोकुळीच्या लोक झाले ब्रह्मज्ञान, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दुःख दारिद्र्यास त्रास झाला. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणी लाथा, पुत्र झाला यशोदे, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदे,
गौरण म्हणती होय गौरण म्हणती गौरणीला पुत्र झालाय शोधीला पुत्र झालाय शोधीला पुत्र झालाय शोधीला भरोसा नाही पुढेही बहुत करणे आहे गाणारी मंडळी लय गोड आहेत महाराज चला पुढे देव रांगायला लागले रांगतात ना इकडे का डायरेक्ट मोठे होतात रांगायला काय म्हणतात तुमच्याकडे रांगणे आमच्या खानदेशात एक वेगळा शब्द आहे सूचना आली की बाप सांगा कालच गिरणात बाप नाही पुढच्या वेळेस येईल तेव्हा नक्की सांगेल बाप नाही कालच गिरणात बाप आणायचा कुठून सांगायचा कसा बाप जगाचा बाप सांगतोय आपण आपला बाप नंतर सांगू आपण आता का कालच गिरणात देवाव्यतिरिक्त चरित्रा व्यतिरिक्त दुसरं नाही सांगता येत आणि एकाच पाकिटात सगळं नाही ना महाराज विठाल विठाल त्याला अर्धा तास पाऊन तास तरी तो वातावरण तयार व्हायला लागतं नेमकं देवाचं चरित्र चला रांगायला लागले देव रांगतात ना देव आमच्या खांद्याच्या त्याला हंबा हंबा म्हणतात हंबा 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 डिकी डिकी बाला साहेब कसं जेवलं लहानपणी आई लेकरा लई गोड बोलते एका बाईनं पोराला पाळण्या टाकलं झोका देऊन गाणं म्हणायची दिल्लीचं केले किल्ले सुरतचा केला भाला पप्या माझा दारू प्याला ना अख्ख्या गावात धिंगाणा केला देव रांगायला लागले डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या रांगत आई मला लोणी दे म्हणत डाव्या गुडघ्याने रांगत आई मला लोणी दे म्हणत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्ही देखीला असे देव रांगायला लागले चला जाऊ द्या बोलायला लागले चालायला लागले एक दिवशी आईच्या मांडीवर जाऊन बसले मा मेरे प्यारे मा मेरे अच्छे मा मेरे बहुत सुंदर मा देखो मा तू भी गोरे पिताजी गोरे दाऊ भैया गोरा सारा घर बार गोरा मैं अकेला काला हूँ तू भी गोरे पिताजी गोरे दाऊ भैया गोरा सारे घर में मैं अकेला काला हूँ यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला बोले मुस्कुराती मैया सुन मेरे प्यारे गोरी गोरी राधिका के नैन गजरारे 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 काली नैन वाली ने कैसा जादू डाला इसलिए का नामा ना और एक सफेद झूठ बोली सच सच बता मैं काला क्यों तू भी गोरी पिताजी गोरे दाऊ भैया गोरा सारा घर बार गोरा मैं हरि ओम हरि ओम मैया बोली लाडला कन्हैया मेरा काली कमली वाला इसलिए ना माना और एक सफेद झूठ बोली सच सच बता जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों जरा मैंने काली रात में जन्म लिया मन काली रात में जन्म लिया मैंने काली गाय का दूध पिया मैंने काली गाय का दूध पिया मेरे कमले का रंग काला इसलिए काला जरा इतना बता दे का
त्याला सांगण्या बाबा, त्याने सांगितलं मैने काली रात मे जन्म लिया, अंधारे रात्री जन्माला लो काळा अंधार मला बी लगला. मा म्हणले नाही असं नसतं काही, खरं सांग. तो म्हणतो मैने काली गाय का दूध पिया, काळ्या गायचं दूध कसं असतं, काळ. मेरे कमली का रंग काला इसलिए काला हूं, रोज कोड्या रोज गाराने आवरी आवरी आपुला काना नाशियेल्या मुचा सुना. रोज कोड्या रोज गाराने लेकरू किती आगाऊ असू द्या, आई त्याचीच बाजू घेते. बाळस गुणगुणाचं तान बाळ दिसतो गोजीरवान, काय सांगता गाराने. तुम्हीला पुन्हा याचा भवराळ घेता सारंगदरान, तुम्ही बारा घरच्या बारा जय गोकुळ. रोज कोड्या रोज गाराने किती पोरग आगाव असू द्या, माझ्या लेकराचीच बाजू घेते. एखादीला म्हणा तुमचं पोरग काच दारू पिलो, ते म्हणजे अजिबात नाही पोरग दारू, माझ्या पोराला वासन होत नाही. आहो म्हणले काल पिलं, अहो म्हणले तुमचा काहीतरी गैरसमज होती, म्हणले माझ्या डोळ्यानं पाहिलं काल पोरग दारू पिलं. माय म्हणते त्यो पियत नाही, कोणी पाजली असेल. माय कधीच बाजू पडू देत नाही. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोळा गे गोकुळ जाणार. रोज गाराने रोज गोड्या. हे गवळण आली म्हणले वा बाजूला, सारख्या बाजूला म्हणले येशुदे तुझ्या पोरानं लय त्रस्त केले, म्हणले त्याला पाठव माझ्या घरी दाखवते त्याला दिव्वा. देव म्हणला पेंद्याईचा घर नंबर टिपरे. पेंड्या म्हणला मला तिचा घर नंबर माहिती, म्हणलं कसं काय, म्हणलं मागच्या टायमाला मी पुलिंग एजंट नव्हतो का, संध्याकाळी त्याची दाढी तिची वेणी दोघांची गाठ मारली, परेशान झाली, देवाकडे आली. मी असत माझ्या घरी रात्र झाली दोन प्रहरी, मी असत पती शेजारी गवाई बाई अवचित हरी तुझा अवचित हरी दुधाला यशोदे अवचित हरी दुधाला. मी असत माझ्या घरी रात्र झाली दोन प्रहरी, मी असत पती शेजारी गबाई बाई अवचित हरी तुझाला यशोदे अवचित हरी तुझाला यशोदे अवचित हरी तुझा. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का, पेंड्या सुदाम्याची जोडी बळी भद्र त्याचा गडी देवाला उखडाशी बांधावे गोकुळी राहावे का जावे. दुसरी आली यशोदे ग तुला येईल राग, म्हणले बाई तुझ्या लेकराला आवर त्रस्त करून सोडलं. रोज कोड्या रोज गाराने देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी. हे केलं झालं तुला झालं काय, ते म्हणले काय सांगू तुम्हाला, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. नोहे बरा हा लौकिक, नोहे बरा हा लौकिक, आता कै काय झालं काय नेमकं. हरिने माझे हरिले चित्त, चित्त चोरिले नंदाच्या नंदने, जायचं कस भार वित्त विसरले. बरं पारखियांशी सांगता गोष्टी घरचे कोठे खातील, आता तू घरात राहायचं नाही. तुम्ही गाय घेऊन सारे गोपाड रानात या, गोधने चाराया जातो शारंग पाणी, खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी चारी तसे धेनू सावळा जग जेठी धेनू सावळा जग जेठी धेनू सावळा जग जेठी धेनू सावळा जग जेठी धेनू सावळा जग जेठी. राधे 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 मुकुंद मुरारी राधे राधे
सुना है 5,500 साल पहले यादव कुल में एक लाला हुआ था, देवा ने 9 लाख गाई चार लिया। यनंदाचा 9 लाख गाई तुडुंब भर लियमुना, दूर रानात गेल्या माझ्या गाई, मला जेवायला वाळ माझे गाई। हमने सुना है 5,500 साल पहले यादव कुल में एक लाला, लाला यानी भगवान कृष्ण। 5,500 वर्ष अगोदर यादव कुळामध्ये कृष्ण जन्माला आले, त्यांनी 9 लाख गायींना चारा टाकला। 5,500 साल बाद यादव कुल में एक लालू पैदा हुआ, गायींचा चारा खाऊन गेला। भगवान वृंदावनामध्ये गेलेत, विटी दांडू चंडू लगोरी हमामा होतो सुरपरंबी लपंडाव अनेक खेळ खेळलेत। पेंद्यान सांगलं, देवा वेळ खूप झालेला आहे, शॉर्टकट खेळ करून मोकळं हो। देवाने सांगितलं, कोणताही खेळ करायचा असला पेंद्या तरी 2 पार्ट्या लागतात, मग तो भजनी मंडळचा खेळ करायचा असो का गावाचा खेळ करायचा असो, 2 पार्ट्यांशिवाय खेळ होत नाही। माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून, याचं शेवटचं चरण फार गोड आहे। तू का म्हणे देवापाशी वीट अधिक आळशी नसावे। हा मी जाणून बुजून त्याला फोडला बरं, त्याला तुकोबऱ्यांचे शब्द आहे। तू का म्हणे देवापाशी वीट आळशी नसावे, परमार्थाला आळस नसावा, परमार्थाचा वीट नसावा। मग कोणता खेळ करायचा म्हणले, 20-20 खेळून मोकळे हो। एक पार्टी कृष्णाची, एक पेंद्याचे, 88,000 रसिया खचाकस बराबर स्टेडियम मॅच रेपीट, भगवान व्यस्त डंपर भगवान शुकदेव, पेंद्या वॉन द टॉस ऑन चूस टू फील्ड, भगवान के हाथ में बल्ला है। पेंद्या पहली ओवर डालने के लिए तैयार, गुड लेंथ बॉल ऑफ स्टंप के बाहर जाते हो, लेकिन उतनी खूबसूरती से इस्तेमाल करते उठा दे लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। खांदी भार पोटी भूक गाय खेळायचे सुख, चला बळू गाई बसू जेऊ एका ठाई अवघे मिळूनी गोपाळ, सगळे गोपाळ कमलाकार बसले, मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शेदोरी, घ्यारे घ्यारी दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, ज्या संतांच्या कृपेने प्रसाद मिळतोय त्यांचं एकदा चिंतन। ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली नानराज। करविले तैसे केले कटाकट वाकडे कन्नडे, देव जाणे तुमच्या बायाच्या प्रसाद काही बोलणे, तुमचं क्षमा करण्याचे संजन जन्म जन्मी तो कमी शब्द शस्त्र बोलणे, जोगत एखादा वेळ बोलणार शब्द निघण्याचे शक्यता, जर काही वेळ बोलू असेल माझ्या पत्रात टाका बोला मोठा शाला आणलेला आहे। ज्ञानोबरायांचा संजीवन सोहळा या ठिकाणी सुरू आहे। बापाऊ दादांनी यूट्यूबला बापाव या विषयावरती चिंतन ऐकलं, त्यांचं खूप इच्छा होती की महाराज बाप सांगावं, पण काल्याच्या कीर्तनात काही बंधनं असतात, पहिला दिवस असता, 7वा दिवस असता, कोणताही दिवस असता, आपण त्याच्यावरती एकताच चिंतन केलं असतं। काल्याच्या कीर्तनाला काही मर्यादा असतात, आणि नेमकं ते कीर्तन लाईव आहे, यूट्यूबला आहे, त्याच्यामुळे थोडीशी भीती ती, पण खरं तर मी शूटिंग करू देत नाही दादा, पण आमचे बाळासाहेब ना श्यामसुंदर श्याम दादा, त्यांनी सांगितलं महाराज आमचं माऊली यूट्यूब चॅनल आम्ही पत्रिकेवरती छापलं आहे मला वाटतं, त्याच्यामुळे ठीक आहे दादा, कारण यूट्यूबचा लई त्रास झाला मागे 2-3 महिने, असं बरोबर एक वाक्य उचललं टाकलं, महिनाभर तो झोपूच दिलं नाही लोकांनी, असं त्याच्यामुळे काही मर्यादा आल्या, त्याच्यामुळे आपली माफी मागतो। या कार्यक्रमाचे सगळे सौजन्य देणारे दातृत्व अंदाते, माझे सगळे सहकारी गुणीजन महाराज मंडळी, माझ्यासोबत रामदास बाबा वरसाडेकर संस्थेचे खूप मोठे विद्यार्थी होऊन गेले, नथुसिंग बाबा मोठे बाबा म्हणजे स्वामींचे शिष्य होते, आदरणीय बंकट स्वामींचे शिष्य, आणि जे आमच्या खानदेशातलं एक भलं मोठं प्रतिष्ठान आहे त्या संस्थांचे विद्यमान ट्रस्टी, आणि ज्यांच्या गुरुमाऊलींकडे जवळजवळ 700 गायी आहेत अशी गायींची सेवा करणारे आमचे श्री आदरणीय गजाननजी महाराज वरसाडेकर यांची उपस्थिती माझ्यासोबत आहे। काही कार्यमानिमित्त महाराज होते गाडीत बसलेले, त्यांचं काम आटोपलं असेल महाराज येतील, आपले बाकीचे या ठिकाणी कार्यक्रम सुरू राहतील, आपण सगळ्यांनी बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। झालेली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान आणि माझे गुरुवर्य वक्ते बाबा माझी माय मुक्ताबाई यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो। परंपरेनुसार आपल्या ज्या पद्धतीनं शेवटची सांगता होते त्या पद्धतीनं आपण सांगता करावी अशी आपणाला विनंती करतो। विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय। हा शिंगे लांबविले दुरी होतो निघाशी भरे, तुम्ही भारी धोई गडे मुख पसरोने गडे, आवाहतीचा धारा घ्या रे दोही जा कुपरा, भारी धोई गडे मुख पसरोने
तुका मने हाते ठोका उदनुने ने दिलो का वारे दोई कडे मुख पसरो हे कंठे धरला कृष्ण मने अवघा जने प्रकाश आला वाटू एकमे का वैनोनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव आला वाटू एकमे का वैनोनिका संभ्रम तुका मने भूमंडळी आम्ही पडे विरगाळ आला वाटू एकमेका वैष्णवनका संभ्रम बोलिले पुरे भेदे वाकुले उठे करा क्षमा पराज महाराज माझे विचार लागे कारण आपण करा क्षमा पराज महाराज तुम्ही तुका मन जाने शोधा करा क्षमा पराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे ते मनाय नाय नाय हे सुरवाडे कपन येथे सापड आता उठावे ते मनाय नाय नाय हा तुक म्हणे भोग गेला निवारे दादा आता उठावे ते मनाय नाय सकला पुण्यवंत तुम्ही तुका बही चाळी उभासन आजी पुराने नवधन्य काळा देवत प्रेम सप्रेम आरते गोविंदा ते भुवळ नित्य गर्दी अवलोकना प्रधाने मुग्धावो वाढते परमाने धन्य धन्य ते रोजन नाम म्हणे केशवा ते देखून राहिलो तटस्थे धन्य ते रोजन नित्य करीती अवलोकन युगे अठावी सगळे वारिओ बाबा मांग रखमाय चरणे वाहे भेमाव धरे जगा जदेव जदेव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राये च वल्लभ पावे जे लगा जरे तुळशी माळ गळा कर ठेवून गंडी काशे पितांबर कसल लाट देव सरोवर नेते दिवेली करुण हनुमंत पुढवेरा जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राये च वल्लभ पावे जे लगा जरे आषाढी कार्तिकी भक्त जन येते चंद्र भागे माझे स्नान गर्दी दर्शन घडा माझे दया होय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राही वल्लभ पावे जलगा जय देव हर ज्ञान राजा महाकैवल देदा माधा ज्ञान राजा लोपरे ज्ञान जगी ले अरति ज्ञान राजा महाकैवल्य अरति तुकारामाय सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ति राघवे कोणी उठू नका प्रसाद सर्वांना जागेवर मिळेल विठ्ठल रसमाय शिवावे माझी आरिचा वार करी संत संगे सर्व काळ प्रेमाचा हरिचा वार करी चुकून ते हरी चंद्र भागे स्नान मागे हरिचा वार करी चुकून ते अकल्पा विश्व वावे तया कुळा हरिचा शिवाधान हो कोणी काळी संत मंडळी
तुकाराचा मारण लागो राजसा माझ्या इष्टदासा भाविका नावा म्हणे दया असावे कल्याण जीवादान हो कोणी काळी संत मंडळी मागणी ते एक तुझ प्रती आहे पांडुरंगा या संतास निर्वी हेच मज दे तुका म्हणे आता उदार तू होई संताची या संतास निर्वी हेच मज देई आणि काय मागो दे ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकारा तुकारा.